पद्धतीने होत नाही त्या पद्धतीने या बैलाचं जो विधी आहे तो या घराण्यातल्या लोकांनी संपन्न केलेला आहे. मग त्याचा जो काही 13व्याचा आजचा जो काही विधी असेल, दसक्रिया विधी असेल, किंवा जे आपल्या संस्कृतीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने विधी करत असतो त्याच पद्धतीचं सर्व संपन्न विधी या ठिकाणी झालेली. तुम्हाला माहिती असेल, सर्व गावातल्या लोकांना माहिती आहे की या घराण्यातलं दुसरं जे एक नाव होतं कैलासवासी सुनील जानू जाधव, म्हणजे यांच्यात राजेंद्र संजय रायगड जिल्हा सुद्धा त्यांनी अशा प्रकारे खुशाली संजय जाधव फलेगाव टिटवाला ह्या नावाने नाव कमवले जाते. असं कृपया आता आपल्या भावाने सांगितलं की बैलामुळं शेतकऱ्याला राजा म्हणून बलिराजा म्हणून नाव पडला आणि दुसऱ्या राज्यातला एक पेटा म्हणून एक कमिटी त्यांनी आपल्यावर बंदी आणलेले. अरे त्यांना कळत नाही की बैल हा जंगली आहे, मग गाय ही पालेव आहे आणि गायला जो होणारा वासरू तो जंगली कसा काय होणार हे पेटा कमिटीला समजत नाही. आता पण आम्ही बऱ्याचशा कार्यकर्त्यांना निवेदन दिले, परवा दिवशी सुद्धा आम्ही कपिलजी पाटील राज्यमंत्री यांना भेटलो, त्याच्यानंतर आम्ही मी फडणवीस साहेबांना दिल्ली मुंबईला पण भेटलो, तसेच आता आम्ही चाकणला सुद्धा मिटिंगला गेलो होतो. अशा बरेच कार्यकर्त्यांना आम्ही निवेदन दिले आणि आता येत्या 20 तारखेला गोपीचंद पडळकर यांनी शर्यतीचं मैदान होणारच अशा प्रकारे त्यांनी मैदान भरले आणि आजपासूनच सर्व रस्ते बंद करून ठेवलेत शासनाने, पोलीस स्टेशननी, की एकही गाडी जाऊ द्यायची नाही सांगलीला. पण आम्ही जाणारच या शर्यतीचं निवेदन करण्यासाठी आम्ही 20 तारखेला जाणार आहेत व आम्ही ग्वाही देतो. असो याबद्दल मी सर्वांची विनंती करतो. जय ग्रामस्थ. आज या पर्यावरणातून जाधव कुटुंब खूप मोठा कुटुंब आहे आणि आज या जाधव कुटुंबातून बैल नाव म्हणून मुखातून घेत असतो, पण तो आमच्या घरचा हा एक सदस्य पाय पार आला आणि सर्वांना तो हृदयाला टोचून गेला असं म्हणावं लागेल. भरपूर व्यक्तींनी मार्गाने सुद्धा उल्लेख केलं की शिवशंभूचं एक दास म्हणून नंदी स्वरूपात त्यांना अधिकार दिलं आणि आपण इतका बैल बोलतो तर बैलाच्या नावाने हा एक खूप मोठा असा कार्य त्या नंदी रूपात झालेला आहे. ते हिंदू धर्माला ते प्रतीक आहे असं महाराजांनी सांगितलं. ते सुद्धा बघा याची कहाणी काय सांगावं मी काय जास्त सांगत नव्हतं. सर्वांनी सांगितलं ठाण्यापासून, रायगडपासून, नाशिकपासून त्यांनी काय केलं सर्वांनी सांगितलं. परंतु आमच्या घरातून एक सदस्य गेला असंच एक दुःख हे आमच्या गावाला. या बैलाची जी बातमी होती ती मी माझ्या दैनिकामध्ये माझ्या चॅनलला जेव्हा लावली तेव्हा ते अनेक जिल्ह्यांमधून मला देखील फोन आले. मी एबीपीवाल्यांचा जेव्हा फोन आला, एबीपी न्यूजवाल्यांचा, मी पुन्हा धर्मांकांशी संपर्क साधला. परंतु त्याच प्रयत्न 15 ऑगस्टला कुठल्या तरी शर्यतींचा निर्णय होणार होता आणि त्याच्यामुळे एबीपीने ती बातमी म्हटलं दाखवू नका, जेणेकरून शर्यतींना शासनाने जर निर्बंध जर हटवले तर एका बातमीमुळे देखील कधी कधी त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे जेवढा मला कळतो शक्य झालं बैलाच्या ज्या प्रसिद्धीसाठी तेवढं आम्ही देखील करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने ही लहान मुलं असतील, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी जी मित्रमंडळी किंवा ह्या घरातल्या महिला किंवा लहान मुलं यांच्यावर अतिशय दुःखाचं हे सावट कोसळलेलं होतं. तुम्ही बघितलं असाल की एखाद्या व्यक्तीचं देखील उत्तर कार्य किंवा निधी हे शासन सुद्धा पद्धतीने होत नाही, त्या पद्धतीने या बैलाचं जो विधी आहे तो या घराण्यातल्या लोकांनी संपन्न केलेला आहे. मग त्याचा जो काही 13व्याचा आजचा जो काही विधी असेल, दसक्रिया विधी असेल, किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने विधी